Tennis Cricket. In India's first tennis ball cricket website. मात्र गरीब दाट होते।
आणि भावने मला वाटतं लक्ष देऊन सगळं मला चांगलं नक्की जात चौकार घेऊन आणि नक्कीच हा पंच चौकार पंच सामना करत भाऊ तुम्ही चांगलं इथे माझं तीन भर आणि हुजरावरती तर उलट घातली आहे सुरत असं आता मात्र शेवटचा जेव्हा संकटाचा सामना करेल इथे मात्र सुरत आता चेंडू मला वाटतं नक्कीच एक भाव मध्ये समाधान म्हणावं लागेल ते म्हणजे अनुभव संघाला आहे असल्यामुळे मला वाटतं यश मिळाला असतो परंतु शिते मात्र तन्मय आणि उत्कृष्ट कंडक केलंय आता तिथं फर्स्ट गेटर असं म्हणावं लागेल पूर्ण चेंडू तन्मयाचा सामना करून चेंडू राणी सांगा करून पाहूया त्याचप्रमाणे बादशाह नगर साहेब आपणास विनंती आहे सर तुम्ही सांगायची माहिती कळलं पुन्हा चंद्र तन्मयाचा सामना करू चंद आणि सुरेख अशी गोलंदाजी तिथे मात्र नक्कीच तुम्हाला तन्मय सामना करेल चंद इथे मात्र सुरेख अशी गोलंदाजी तन्मयाच्या माध्यमात पाहायला मिळते आणि हिरवायचा चेंडू मेंदूचे कर्णधार कुठे असतो तन्मयाचा पुढचा चेंडू इथे मात्र नक्कीच हा प्रकरण मला चेंडू तात्पुर याचा भावाचा प्रयत्न आणि नक्कीच एकच थांब मिळेल इथे मात्र हजांतर धाव संख्येमध्ये भर होताना दिसते वाईट चेंडू दिसते सागर चेंडू सामना करेल चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा पंचांचे हात हवेमध्ये येत असताना त्यांचा पाठपुरावा करत असताना इथे मात्र नक्कीच सुरेख असा चेंडू म्हणावा लागेल ते म्हणजे त्याला जावं लागेल चांगला असं उपयोग करावा लागेल पुन्हा एकदा जिथे मात्र नक्कीच झेल चान्स इथे मात्र आणि बाकी जर नाहीतर फर्स्ट विकेट प्लॅन घर चेंडू सामना करेल आणि इथे मात्र काही समजत नाही चेंडू संकेत आणि जिथे मात्र पाहूया नक्कीच चेंडू जातोच म्हणजे सीमारेषेच्या लाईनला आणि इथे पाहूया नक्कीच इथे चौकार नाही परंतु चांगला अशी गोलंदाज पाहायला मिळतो तिथे मात्र नक्कीच जेवचा चान्स आहे परंतु खूप हवेमध्ये असल्यामुळे काही समजून जातात तरी दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि नक्कीच इथे ट्रेन धावतो चान्स असतो तो म्हणजे भारतच्या घरामध्ये संघामधून पाहता जातो आणि जिथे मात्र आता मात्र नक्की जेवचा चान्स आहे पाहिजे स्वतः आणि जिथे मात्र काही गरज नव्हती संतोष झाला चांगला असेल राणी लेवल आणि महादेव पुन्हा एकदा आणि जिथे मात्र हवांतर धाव संख्येमध्ये दादा महादेव ते दादा जिथे मात्र दादाने अपसाच्या दिशेने मला चेंडू परंतु एका धावती समाधान मिळवते म्हणजे दादा यांना स्कोर जर जाऊन बसतो तर म्हणजे नंतर स्कोर जर फक्त 13 आहे पुन्हा एकदा महादेव तो मात्र नक्कीच हेलिकॉप्टरच्या प्रयत्नामध्ये एका धावती समाधान मानावं लागेल चांगला असा प्रयत्न आपला सुरेंद्र तिथून सहायता करायचं पुन्हा नादव तो दादा जिथे मात्र दादा आरशाच्या मला चेंडू चांगला असा प्रयत्न परंतु चेंडू जातो तो म्हणजे शिनारे सुद्धा तिकडे परंतु तन्मय तन्मय म्हटल्यानंतर चर्चा तर होणारच आणि इथे मात्र गच्चा असे तेथे म्हणावं लागेल चांगला एकतरी तिसऱ्या धावायचा प्रयत्न आणि इथे मात्र विकी मिसाळ यांच्या हातामध्ये चेंडू आणि पण ते धावा किती आता जत्रा सत्रावरती काय खतरा पाहायचं गोरंदाज की फलंदाज पुन्हा एकदा महादेव सरच्या सामना करतील संकेत संकेत यांचे काय एकदा संकेत पाहायचंय महादेवचे संकेत आणि जिथे मात्र संकेत ने काल तर छट मारला परंतु शत्रक्षी राणी काही विश्वास नाही परंतु एंड मोमेंट शत्रक्षी राणी चेंडू आणि आता हात टाकून खरोखर आपण सांगण्यासाठी ट्रेन धावा जपून राहिला आणि इथे मात्र नक्कीच शूटिंग चालू असताना पुन्हा एकदा महादेव सामना करून संकेत जिथे मात्र संकेत आणि लेखसाठी मला चेंडू पाहिला आणि विकी विकीच बोलायचं म्हटलं तर उत्तिकाचं क्षेत्रक्षक आहे हे तर धावाची समाधान मानावं लागेल ते म्हणजे पुन्हा एकदा महादेव की दादा दादा तिथे मात्र नक्कीच पंचांच्या पाठला प्रत्येक एक धावच पुन्हा एकदा महादेव ते दादा दादा यांच्या काय बॅट मध्ये काय बॉल भेटत नाही म्हटलं करताना सुंदर अशी गोलंदाजी पुन्हा एकदा पाहूया संतोष सामना करेल इथे मात्र नक्कीच एकशे करोडच्या वरून मारला षटकार
सोडम गेली आणि आता अगोदरच्या मॅच मध्ये धरा वरून षटकार पुन्हा संतोषी संकेत इथे मात्र नक्कीच ते काय पाहणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे आता चौकार आणि षटकार मारल्याशिवाय काही ऑप्शनच नाही त्यांच्याकडे 24 धावा इथे मात्र सूर्यकाचा 3 चेंडू म्हणजे संकेत यायला 3 चेंडू आणि 24 धावा ऑप्शन पाहायला मिळतोय संतोषी संकेत इथे मात्र पुन्हा एकदा टोप शॉट खेळतो होतो परंतु सूर्यदाशी गोलंदी संतोष पुन्हा एकदा संतोषी संकेत इथे मात्र हवेमध्ये माला चंद्र हुकू मिसाळ खरोखरच नक्कीच उत्कृष्ट क्षेत्रज्ञ आहे परंतु इथे मात्र तसं काही घडत नाही आणि इथे मात्र झेल शोधतोय बरोबर संघाकडून असताना इथे मात्र महेश शिर्के औषधी संघाकडून दोन खेळाडू एकंदर ग्रुप आहे इथे मात्र नक्कीच कार्तिक शॉट आणि 4 रन्स इथे मात्र नक्कीच आणि संघ दुसऱ्या खेळीमध्ये प्रवेश करतोय